नमस्ते मित्रांनो माझं नाव लक्ष्मीकांत आहे मी एक एन जी ओ कन्सल्टंट आहे आणि मी एन जी ओजला खूप सारी सर्विसेस प्रोव्हाइड करतो जसे ट्वेल्व वे रजिस्ट्रेशन टी जी रजिस्ट्रेशन एफ सी आर रजिस्ट्रेशन आणि रिटर्न इतर आणि इतर बरेच काहीसुद्धा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो तर आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही तुमच्या संस्थेचं रिटर्न भरत आहात ओके तर तुम्हाला रिटर्नच्या कॉपीसोबत हे शेड्यूल डी जे आहे हे शेड्यूल डी म्हणजे काय सॉरी शेड्यूल नाईन डी हे सुद्धा तुम्हाला अटॅच करावं लागतं जर तुम्ही नाही केलात तर म्हणजे फि त्याशिवाय तुमचं रिटर्न आता आपल्याला कसं असतं आपल्या इथं आपण एकतर ऑनलाईन रिटर्न सबमिट करतो आणि जे ऑनलाईन रिटर्न सबमिट केलेलं आहे त्याची जी कॉपी येते ॲक्नॉलॉजमेंट ते आपण काय करतो चॅरिटी कमिशनच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथं ते त्यांना दाखवतं की आपण हे रिटर्न भरलेलं आहे पण त्यावेळेस तिथं ते चेक करतात की आपण हे फॉर्म हा जो फॉर्म आहे शेड्यूल नाईन अपलोड केला आहे का नाही जर आपण हा फॉर्म जर अपलोड नसेल केला तर ते आपलं जे आपण रिटर्न भरलेलं आहे ते रिजेक्ट करतात असं गृहीत धरतात की आपण रिटर्न भरलेलं नाही ओके किंवा डिफेक्टिव्ह असं रिटर्न गृहीत करतात त्याच्यामुळे जर तुमच्याकडे हा फॉर्मॅट नसेल तर डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करून हे नाईन डी जो आहे शेड्यूल नाईन डी तो तुम्ही तो अपलोड करू शकता तर याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो की हा फॉर्म कसा भरायचा तर दे बघा इथे तुम्हाला पॅनची इन्फॉर्मेशन टाकायची आहे कुठं इथं पॅनची इन्फॉर्मेशन टाकायची आहे पॅन ऑफ द ट्रस्टसाठी आणि दुसरं जे आहे तर इथं तुम्हाला काय इन्फॉर्मेशन टाकायच्या ज्या संस्थेचं तुम्ही रिटर्न भरत आहात जर ती संस्था ट्वेल्व एमध्ये जर रजिस्ट्रेशन असेल तर ते रजिस्ट्रेशन नंबर टाका इथं इथं काय रजिस्ट्रेशन नंबर आणि जर रजिस्ट्रेशन नसेल तर इथं काय करा एन करा अब्लिक ओके त्याच्यानंतर ज्या संस्थेचं तुम्ही ज्या संस्थेचं तुम्ही हे भरत आहात काय हे रिटर्न भरत आहात जर त्या संस्थेनं महागलच्या वर्षी महागलच्या पाठिमाग्या तीनही वर्षात किंवा ह्या कोणत्याही वर्षी जर इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला असेल तर त्याचं अक्नॉलॉजमेंट नंबर जे सांगितलं आहे ते तुम्ही इथं भरायला पाहिजे उदाहरणार्थ एकोणीसवीसमध्ये जर त्यांनी रिटर्न भरलेला असेल तर अक्नॉलॉजमेंट नंबर इथं टाका अठरा एकोणीसमध्ये जर भरलेला असेल तर ते इथं टाका आणि सतरा अठरामध्ये भरलेलं असेल तर ते त्याची डिटेल्स इथं टाका जर नसेल त्यांनी भरलेलं तर काही करायचं नाही असे एक रेश मारून एन ए असं लिहू शकता ओके फ्रेंड्स तर या व्हिडिओच्या माध्यमातून आणि दुसरे एक अजून सांगायचे तुम्हाला इथं जे आहे नं पॅन नंबर ऑफ ऑल ट्रस्टीज जितकेही ट्रस्टीज आहेत कमिटी मेंबरचे सध्या करंट असलेले त्यांचे नावं तुम्हाला इथे टाकायचे आहेत ओके आणि त्यांचे पॅन नंबर तुम्हाला इथं द्यायचा आहे कुठं इथं इथं नाव आणि इथं पॅन नंबर ओके त्याच्यानंतर तुम्हाला इथं सी एचे सिग्नेचर घ्यावीचे आहेत जे काय असेल ते सी एचे सिग्नेचर घ्यायचे आहेत तुम्हाला आणि इकडं इकडं कुठं काही गरज नाही आहे पण सी एचे सिग्नेचर तुम्हाला इथं घ्यावे लागतील ह्या साईडला किंवा इकडल्या ला साईडला कुठेही नाव होते टाकून ओके आणि हे कॉपी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रिटर्न सबमिट करता ऑनलाईन त्यावेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड कराव्यायचे आहेत ओके फ्रेंड्स जर हे शेड्यूल डी तुम्हाला पाहिजे असेल शेड्यूल नाईन डी सॉरी तर हे तुम्ही डाउनलोड करू शकता डिस्क्रिप्शनमधून ओके तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन माहिती कळाली आहे असं मी गृहीत धरतो आणि पुढचा व्हिडिओ बनवण्याच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो ओके धन्यवाद